महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्यामधल्या दोन निवडणुका या महाराष्ट्राच्या मनाविषयी बोलणार आहेत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, महाराष्ट्राच्या मनाला गेल्या 7 महिन्याचं राजकारण रुचलंय की नाही हे आपल्याला मतदानातनं दिसणार होतं. कसब्यामध्ये घांगरेकर 90 सालानंतर पहिल्यांदा काँग्रेस जिंकताना दिसते, म्हणजे 85 साली शेवटची काँग्रेस जिंकली होती, आज परत काँग्रेस जिंकताना दिसते. अजून 3 फेऱ्या बाकी आहेत आणि 6,500 मतांनी घांगरेकर पुढे आहेत. चिंचवडमध्ये कलाटे नसते तर कदाचित 8,000 मतांनी आम्ही पुढे असतो, कलाटेंनी आम्हाला कल्टी दिली. पण एकंदरीतच गेल्या काही महिन्यांमध्ये खोके 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 हे जे बोके खोके खोके करतायत, म्हणजे वाटून 70 खोके सगळे बोके नाराज आहेत. जनता खोक्याला किंमत देत नाही ह्या दोन्ही निवडणुकांनी सिद्ध केलेलं आहे. प्रचंड प्रतिष्ठेची मी म्हणत नाही, पण आपण आर्थिक ताकदीवर जनमानस विकत घेऊ शकतो ही एक लोकभावना निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला होता त्या प्रयत्नाला कसबा आणि चिंचवडमध्ये लाथ बसली आहे. चिंचवडमध्ये आम्ही आमचा पराभव जरी मान्य करत असलो तरी तो पराभव कशामुळे झाला हे तुम्हालाही माहिती आहे. कलाटे उभे नसते तर 100% आमचे काटे दिसले. आणि कसबा ही बालेकिल्ला होता एका पक्षाचा, त्या पक्षाला लोकांनी नाकारलं, घांगरेकरांना विजयी केलं, याचाच अर्थ की महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली खोक्याची कीड ही आम्हाला मान्य नाही, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही हे पुण्यानी दाखवून दिलं. आणि हाच संदेश पूर्ण महाराष्ट्रातला आहे. खोका दुसरा काहीच नाही, खोका खूप खोके वाटले त्यांनी, 70 खोके वाटले तरी बोक्यांना यश नाही आलं. अजित पवारांनी ताकद दाखवली ना, कलाटे नसते तर गेला असता झोप. पण प्रकाश आंबेडकरांनी आता त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं, प्रकाश आंबेडकर बिंबेडकर आम्ही तिथे थोड्याशा 1.25 मतांनी हरतोय आम्ही मान्य करतो, पण एकंदरीत मतांची संख्या बघितल्यानंतर खोका संस्कृतीला पुण्यात लाच बसली आहे हे म्हणायला काही हरकत नाही. सर आताच सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे, त्यामध्ये देशाचे पंतप्रधान देखील असतील, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असतील आणि त्याचसोबत सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय. या निर्णयाचं स्वागत करतो. निवडणूक आयोगाचा अध्यक्ष हा निष्पक्ष प्राण आहे, निरपेक्ष बुद्धीने काम करणारा हवा, त्याची निवड करताना तो कोणाच्या दबावाखाली येणार नाही असा माणूस तिथे नेमायला हवा, तरच खऱ्या अर्थाने न्याय प्रक्रिया निवडणूक आयोगाने जी जायला हवी ती पूर्ण होऊ शकते. हिंदी में यही जानना चाहेंगे, सुप्रीम कोर्ट ने जो सुप्रीम कोर्ट ने कहा है वो बहुत ही उचित है, वहां पे जो सदस्य जाना चाहिए वो सूझबूझ के निकाल देने वाला आदमी चाहिए, वो किसी के दबाव में ना आना चाहिए. और इसलिए सुप्रीम कोर्ट ने जो कहा है कि त्रिसदस्य समिति उसको चुने तो मुझे लगता है ये सुप्रीम कोर्ट का निर्णय ये उचित है, भारत को राजनीति को एक नई दिशा देगी. पहले अगर ये निर्णय लिया होता तो आज अभी तो निर्णय दिया है, अभी भी उद्धव जी की और धनुष बाण की केस सुप्रीम कोर्ट के हाथ में ही है, तो एक इशारा मिल जाता है कि सुप्रीम कोर्ट को कितना गुस्सा आया है उस निकाल के ऊपर. धनुष बाण और शिवसेना के निकाल से नाराज हुई सुप्रीम कोर्ट ने ये निकाल दे दिया कि तुम्हारा अधिकार नहीं था, तुमने क्यों किया. नाही असं नाही की एकंदरीतच ज्या वातावरणात हे सगळं झालं ते वातावरण अख्ख्या भारतामध्ये कोणी याला हे झालेलं नाही, रुचलेलं नाही. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एक इशारा दिला की जो निर्णय झाला होता तो चुकीचा आहे आणि अशी माणसं नेमल्यामुळे असे निर्णय येतात, ही निर्णय प्रक्रियाच बदला आणि चांगली माणसं त्या जागेवर आणा.